इत्ता दहावीच्या विद्यार्थी मित्रांनो मी आपल्याला इतिहास राज्यशास्त्रामधील जो आपला इत्ता दहावीचा जो आठवा घटक आहे तो म्हणजे पर्यटन आणि इतिहास यापूर्वी सर्व घटक आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहात आपण सर्वांनी ते व्हिडिओ बघितलेले आहात तुम्हाला सगळे ते व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही सर्वांनी सबस्क्राइब सर्वांनी करायचं आहे तर आपला जो आठवा घटक आहे पर्यटन आणि इतिहास खूप छान आहे पर्यटन आणि इतिहास कारण पर्यटनाला सुद्धा इतिहास आहेत आणि मग पर्यटनाचा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा या ठिकाणी त्यामध्ये पर्यटनाची परंपरा म्हणजे कुठल्या काळापासून पर्यटनाला सुरुवात झाली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची मग पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे कारण पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत ते पुढे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होणार आहेत पर्यटनाचा विकास कशा प्रकारे केला जातो समाजाचा सहभाग त्यामध्ये काय असावा आपला सहभाग त्या ठिकाणी काय असावा पर्यटनांची काळजी कशी घ्यावी ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन ज्याला म्हणतो जे ऐतिहासिक स्थळे आपल्या देशात असेल किंवा जगात असेल तर त्या ऐतिहासिक स्थळांचं जतन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि निस्तं जतन करणं नाही तर त्याचं संवर्धन करणं संरक्षण करणं त्याची काळजी घेणं ही आपल्या सर्व भारतीय नागरिकांची प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे असंही म्हणायला काही हरकत नाही आणि मग त्यानंतर पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी त्याही शोधायचे आहे आणि यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की पर्यटन आणि इतिहास यामधून पर्यटनातूनसुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे रोजगार त्या ठिकाणी मिळतात पर्यटनातून अनेक प्रकारच्या व्यावसायिक संधी त्या ठिकाणी आपल्याला मिळतात तुम्ही याच्यात यत्ता दहावीनंतर पुढे अनेक पर्यटन क्षेत्रामध्ये करिअर त्या ठिकाणी करू शकतात व्यवसाय त्या ठिकाणी करू शकतात अनेक पर्यटनाच्या संधी तुम्हाला यातून उपलब्ध होऊ शकतात आणि म्हणून या ठिकाणी हो आपल्याला जो घटक बघायचा आहे तो म्हणजे पर्यटन आणि इतिहास तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा तर आपण पर्यटनाची परंपरा हा भागमध्ये समजा आता पर्यटन कधीपासून आपल्या देशामध्ये सुरुवात झाले आधुनिक काळात मध्यगीन काळात का प्राचीन काळापासून याचा अर्थ लक्षामध्ये येतो की पर्यटनाची जी सुरुवात आहे ती आपली प्राचीन काळापासून चालत आलेली आहेत प्राचीन काळापासून चालत आलेली म्हणजे पर्यटनाचा इतिहास हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे म्हणजे पर्यटनाला फार पूर्वीचा इतिहास या ठिकाणी लाभलेला आहे आणि मग पर्यटनाची परंपरा ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर प्राचीन काळापासून सुरुवात आपल्या देशामध्ये चालत आलेली आहे आणि मग पर्यटनामध्ये तीर्थक्षेत्रांना भेट देणे आजही तुम्ही बघितलं की प्राचीन काळामध्ये सुद्धा अनेक परदेशातले काही व्यक्ती आपल्या देशामध्ये येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी आपल्या पर्यटन स्थळाला काही महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळाला भेटी दिल्या अभ्यास केला त्यावरती संशोधन केलं आणि म्हणून तीर्थक्षेत्रांना भेटी देणं फॉर एक्झाम्पल जर म्हटलं तर आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर आळंदीसारखं तीर्थक्षेत्र आहे देऊसारखं आळंदी देऊसारखं तीर्थक्षेत्र आहे पंढरपूरसारखं तीर्थक्षेत्र आहेत गजानन महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे म्हणजे आपल्या भारतामध्ये सुद्धा अनेक राज्यांमध्ये देशांमध्ये अनेक खूप प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्र आहेत मंदिरं आहेत आणि म्हणून अशा तीर्थक्षेत्रांना भेट देणं स्थानिक जत्रा यात्रांना जाणं येणं हा एक पर्यटनाचा भाग आहे मग ते यात्रा आषाढी कार्तिकीची असेल कुठल्या देवाची असेल कुठल्या गावची असेल आजही आपण लहान वयामध्ये किंवा बघतो की आपल्या मूळ गावीसुद्धा आपल्या कुठल्या तरी देवाची किंवा धार्मिक यात्रा त्या ठिकाणी असते आणि अशा स्थानिक यात्रांना जत्रांना आपण आजही जातो आणि त्यातला अनुभव आनंद या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने लुटतो हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे अनुभव तुम्ही अनुभवले आहात किंवा अनुभवू शकाल आणि म्हणून तीर्थक्षेत्रांना भेटी देणे स्थानिक या जत्रायत्रांना जाणे विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे आणि व्यापारासाठी जाणे ते मी प्राचीन काळामध्ये बघितलं की आपल्या भारतातले अनेक लोक रोमसारख्या देशामध्ये इटलीसारख्या देशामध्ये फ्रान्ससारख्या देशामध्ये व्यापारासाठी गेलेले न्यूझीलंड असेल अशा अनेक देश त्या ठिकाणी असेल मंगोलिया असेल अनेक प्राचीन काळापासून ही व्यापाराची परंपरा चालत आलेली आहे आणि आपल्या भारतातला व्यापार अनेक दिवसांपासून म्हणजे प्राचीन काळांपासून परदेशामध्ये चाललेला आहे काही संस्कृतीचं जेव्हा संशोधन झालं तेव्हा त्या संशोधनामध्ये दुसऱ्या देशातल्या काही वस्तू आपल्याला आपल्या भारतामधल्या हडपासार सारख्या संस्कृती मयुंजुटेबाारख्या संस्कृती त्यामध्ये काही वस्तू सापडल्या परदेशातल्या दे। म्हणजे याचा अर्थ होतो की आपल्या देशा देशाचा इतर देशांबरोबर जो व्यापार चालायचा तो आज नव्हे तर संशोधनामधून इतिहासातून मी स्पष्ट झाले की व्यापार हा प्राचीन काळापासून चालत आहे आणि मग याच्या निमित्ताने या निमित्ताने पूर्वी पर्यटन घडून येत असायचं मग ते व्यापाराच्या निमित्ताने होत असेल तीर्थक्षेत्रांना भेटी देणे याही निमित्ताने होत असेल स्थानिक जत्रा येत्रांना जाणे यासाठी होत असेल किंवा नालंदासारख्या विद्यापीठामध्ये परदेशातले अनेक विद्यार्थी विद्याभासाठी नालंदाच्या विद्यापीठामध्ये येत असायचं आणि त्या ठिकाणी शिक्षण त्या ठिकाणी घेत असायचे म्हणजेच या अनेक निमित्ताच्या कारणाने आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून पर्यटन घडून येत असायचं थोडक्यात आपण विचार केला तर याचा अर्थ असा लक्षामध्ये येतो की मानवाला ही जी फिरण्याची काही नवीन ठिकाणी भेटी देण्याची जाणून घेण्याची अभ्यास करण्याची ही जी गोष्ट आहे ही मानवाला माणसाला पूर्वीपासून फिरण्याची आवड आहे हे यातून आपल्याला लगेच इतिहासातून सिद्ध होतो हे आपल्या लक्षामध्ये येतं आता बौद्ध वाङ्मयाचा जर अभ्यास केला तर बौद्ध वाङ्मयामध्ये लोकांच्या उद्बोधनासाठी तुम्ही एकदा पाचवी सहावीला गौतम बुद्धांचं सा तुम्ही सगळं लोकांना के केलेलं जे उद्भोन आहे आरे सत्य आहे सत्य आहे जे काही आपण त्यामध्ये बघितलं की लोकांचं उद्बोधनासाठी स्वतः स्वतः गौतम बुद्धांनी भारतातील अनेक प्राचीन शहरांना स्थळांना भेटी दिल्याचे उल्लेख तुम्हाला बौद्ध वाङ्मयामध्ये पाहायला मिळेल आणि म्हणून जे बौद्ध भिक्खू आहे जे बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत या बौद्ध भिक्खूंनी सतत परिभ्रमण करणं भ्रमण करणं करत राहणं हे आवश्यक असे तसे जे काही वर्धमान महावीर बघितलं जैन मुनी बघितलं साधू हे सुद्धा भ्रमण करत असायचं हा इतिहास या ठिकाणी आपल्याला समजतो किंवा हा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो आणि तुम्हाला अगोदरच उदाहरण की अनेक चीनी लोक चीनी प्रवासी लोक आपल्या देशामध्ये आले पर्यटन स्थळांना भेटी दिल्या इथला अभ्यास केला प्रवास वर्णन लिहिले आणि म्हणून सहा इसवी सन सहाशे मध्ये चिनी प्रवासी युआ शॉंग चीनमधून भारतामध्ये आला होता तो काळ होता मध्ययुगाचा आणि म्हणून आला होता आणि मध्ययुगामध्ये संत नामदेव दे आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांनी लोकांचं प्रबोधन त्या ठिकाणी केलेलं आहे समाजाचं प्रबोधन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे हे आपल्या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने भाग्य समजायला पाहिजे आणि मग आपल्या महाराष्ट्रामध्ये संत नामदेव संत एकनाथ संत गुरु नानकदेव रामदास स्वामी अशांनी भारत भ्रमण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे हे आपल्या लक्षात त्या ठिकाणी आता पर्यटन काय आता पर्यटन म्हणजे काय अतिशय साधी सोपी गोष्ट आहे पर्यटन म्हणजे काय पर्यटनाची व्याख्या जर म्हटलं तर खूप सोपी दोन वर्षीय स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन तुम्हाला यात्रेला जायचं आहे म्हणजे याचा अर्थ काय होता तुम्ही ते पर्यटनच करतात मग यात्रा तुम्ही दूर जाता समजा आळंदीची यात्रा असेल पंढरपूरची यात्रा असेल गजानन महाराजांची यात्रा असेल अनेक महाराष्ट्रामध्ये यात्रा भरतात मग अशा दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने तुम्ही काय करतात भेट देण्यासाठी प्रवास करतात म्हणजे पर्यटन करतात याचा अर्थ होते पर्यटन होय आणि म्हणून एकोणीसाव्या शतकाच्या जर शेवट शेवट आपण बघितलं तर थॉमस कुक नावाची एक व्यक्ती होती या थॉमस कुकने सहाशे लोकांची लिस्ट अर्थ लाभ बरो अशी रेल्वे अशी जी रेल्वे आहेत या रेल्वेची सहल त्या ठिकाणी आयोजित त्या ठिकाणी केलेली आहेत दुसरा एक इतिहास या ठिकाणी आपण बघूया की जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी शोधक म्हणजे काय शोध घेणार जसं चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये मला वाटतं वास्कोद आपल्या भारतात त्या ठिकाणी आला भारतीय त्यांनी शोध लावला अमेरिकेत ते म्हणजे जगातील पहिला युरोपियन शोधक प्रवासी म्हणून पण हा जगामधला आहे बेजामिन टुडेला प्रसिद्ध आहे आणि त्याचा जन्म स्पेनमध्ये झाला साधारणतः अकराशे एकोणसाठ ते अकराशे त्र्याहत्तर या दरम्यान फ्रान्ससारखा देश जर्मनी इटली ग्रीस सिरिया अरबस्तान इजिप्त इराक पर्शिया भारत चीन अशा देशांना भेटी दिलेल्या आहेत आणि म्हणून त्या भेटी देत असताना जो काही प्रवास घडला त्या प्रवासाच्या दरम्यानचे त्यांनी जे आपले काही अनुभव आले ते अनुभव त्यांनी दैनंदिनीमध्ये लिहिले गेले आणि ही दैनंदिनी आज आपल्या सर्वांच्या दृष्टीने इतिहासाचा महत्त्वाचा एक दस्तऐवज उपलब्ध आहे आणि त्यातून आपल्याला त्या प्राचीन काळातला किंवा त्या काळातल्या ज्या ज्या देशांना भेटी दिल्या त्या देशाचे प्रवासवर्णनं ठिकाणं स्थळं महत्त्वाच्या गोष्टी ऐतिहासिक गोष्टी त्याचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आणि त्या रोज जो प्रवास व्हायचा त्यामध्ये ते दैनंदिनीमध्ये आपलं लिहून ठेवलं जायचं आणि ही दैनंदिनी म्हणजे आज एक इतिहासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा दस्तऐवज ज्याला म्हणतात तो उपलब्ध आहे त्यातून आपल्याला तो भाग त्या ठिकाणी समजतो त्यानंतर पुढचा आहे की मार्कोपोलो आता मार्कोपोलो हे तेराव्या शतकातील मार्कोपोलो हा एक इटालियन प्रवासी होता इटालियन देशामधला एक होती प्रवासी होता यांनी तर आशिया खंड आणि विशेष चीनची ओळख युरोपला करून दिली आणि तो इसवीसन सतराव्या वर्षी चीनमध्ये राहिला आणि आशियातील निसर्ग म्हणतो जमीन असेल भूमी असेल समुद्र असेल सागर असेल त्याला पण निसर्गातल्या ज्या ज्या गोष्टी असं म्हणतो किंवा आशियातील जे जी समाजाचं जीवन आहे लोक लोकांच्या परंपरा आहेत किंवा समाजाचं लोकांचं जे सांस्कृतिक जीवन आहे किंवा व्यापार आहे याची ओळख खऱ्या अर्थाने जगाला करून देण्याचं काम कोणी केले मार्को पोलो या इटालियन प्रवाशांनी आणि यातूनच युरोप आणि आशिया यांच्यामध्ये संवाद आणि व्यापार त्या ठिकाणी सुरू झाला पुढची एक व्यक्ती आहे इब्न बतुता इस्लामी जगताची प्रदी जगताची प्रदीर्घ अशी सफर घडून आणणाऱ्या चौदाव्या शतकातील प्रवासी म्हणजे इब्न बतुता बघा ती व्यक्ती तीस वर्ष जग फिरत होता जवळजवळ आपल्या आयुष्यातलं निम आयुष्य त्यांनी जगामध्ये फिरण्यामध्ये घातलेलं आहे आणि एकाच रस्त्याने दोन वेळा प्रवास करायचा नाही एका रस्त्याने दोन वेळा प्रवास करायचा नाही असं त्या व्यक्तीचं धोरण होतं आणि म्हणून मध्ययुगाचा इतिहास आणि समाज जीवन समजण्यासाठी जे लेखन केलं किंवा जे दैनंदिनी लिहिल्या त्या बतुताने ज्या काळात त्या सगळं प्रवास वर्णनं लिहिले गेले ते आज ऐतिहासिक दस्तऐन आपल्याला उपलब्ध उपलब्ध आहे आणि त्यातून आपल्याला सगळा हा प्रवास त्या ठिकाणी लक्षामध्ये येतो म्हणजे अनेक असे परदेशी प्रवासी होते की त्यांनी जगामध्ये भेटी दिल्या प्रवास वर्णन लिहिले आणि त्यातून आपल्याला तो आज उपलब्ध आहे त्यातून जगाचा इतिहास किंवा पर्यटनाचा भाग तो आपल्याला लक्षात येतो याचा ये अर्थ पर्यटन हा जो भाग आहे प्राचीन काळापासून आजपर्यंत चालत आलेला आहे गेरहाट मर्केटर साधारणतः सोळाव्या शतकातली व्यक्ती होती आणि गेरहार्ट मर्केटर हा जगाचा नकाशा आणि पूर्तीचा गोल बनवणारा नकाशा आरेखक आरेखक म्हणून आरे प्रसिद्ध आहे आणि त्याच्याचमुळे युरोपातील शोध मोहिमांना गती मिळाली ते की त्या आरेखाच्या साह्याने त्या नकाशाच्या साह्याने त्यामध्ये युरोपातील अनेक शोध मोहिमा त्या ठिकाणी त्या नकाशाच्याद्वारे घेता आल्या आता तुम्हाला बघितलं की पर्यटनाचा व्यवसाय खऱ्या अर्थाने कधी सुरू झाला त्याला व्यवसाय म्हणतात एकोणवीसशे शतकाच्या उत्तरार्थात थॉमस कुक नावाची व्यक्ती होती त्या थॉमस कुक व्यक्तीने सहाशे लोकांची लिस्टर ते लाप बरो अशी रेल्वे सहल आयोजित केली बघा आणि पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे देखील घडवून आणली आणि मग तिथून पुढे काय झालं बघा कोकणीच त्याच व्यक्तीने पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला आणि यातून खऱ्या अर्थाने पर्यटन युगाला सुरुवात झाली असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल आता तीर्थयात्रेसाठी एका देशाच्या दुसऱ्या एका देशा एका टोका देशाच्या एका टोकापासून तर देशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत पायी प्रवास करण्याची परंपरा भारतामध्ये पूर्वी प्राचीन पूर्वीपासून पडशी झाली कारण त्या काळामध्ये एवढी साधनं उपलब्ध नसायची आणि म्हणून पायी प्रवास त्या ठिकाणी घडला असायचा आणि महाराष्ट्रातून सुद्धा आपल्या उत्तरेकडे अयोध्येपर्यंत आणि तेथून पुन्हा महाराष्ट्रापर्यंत प्रवासाचे वर्णन विष्णू भट गोडसे नावाची एक व्यक्ती त्यांनी लिहून ठेवलेले त्यांनी जे देऊन ठेवलं माझा प्रवास हे त्यांच्या प्रवासवर्णाच्या पुस्तकाचं नाव आहे ते पुस्त माझा प्रवास जर ह्या विष्णू भट गोडसेंचा जर या ठिकाणी तुम्ही ते पुस्तक माझा प्रवास नावाचं वाचलं तर त्यातून ऐतिहासिक दस्तऐवज ऐतिहासिक अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला समजतो आणि म्हणून त्या ठिकाणी या पुस्तकाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की विष्णू भटाने ह्या प्रवास वन, प्रवास अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात केलेला आहे आणि या स्वातंत्र्य संग्रामाचं ज्या काही घटना घडत होत्या त्या घटनांच्या गोष्टींचे ते प्रत्यक्ष साक्षीदार आहेत आणि त्यामुळे त्यांनी ते माझ्या प्रवाशात लिहून ठेवलेले आणि त्याचमुळे स्वातंत्र्य संग्रामाचे आणि विशेष राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयीचे अनेक तपशील आपल्याला समजतात एवढंच नाही वे तर अठराव्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूप सुद्धा आपल्याला समजते आणि म्हणून हे जे पुस्तके माझा प्रवास विष्णू भट गोडसे याचा अभ्यास केला पुस्तकाचा तर हे पुस्तक, पुस्तक तत्कालीन म्हणजे त्या काळातील इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन आपल्याला पुरावा म्हणून त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आता हा पर्यटन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आता पर्यटनचे अनेक प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटन तुम्हाला माहितीच आहे तुम्ही बघा आधुनिक काळात पर्यटन एक स्वतंत्र असा स्थानिक म्हणजे आपल्या परिसरामध्ये आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये किंवा ह्या देशातून त्या देशामध्ये ज्याला आपण आंतरराज्यीय राज्यातल्या राज्यात म्हणतो राष्ट्रीय देशातल्या देशात ज्याला म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय एका देशातून दुसऱ्या देशामध्ये म्हणतो असा आज पर्यटनाचा व्यवसाय प्रचंड प्रचंड विस्तारित झालेला आहे आणि अशा या प्रचंड पर्यटनाच्या व्यवसायामध्ये जर आपण अभ्यास केला तर अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रकार, वे प्रकार तुम्हाला पर्यटनच्या पाहायला मिळतात मग त्यामध्ये पुरा देशातील किंवा परदेशातील ज्या पुरावास्तू आहेत इत्यास प्रसिद्ध आणि निसर्गरम्य स्थळे आहेत मग मंदिरं असेल मस्जिदी असेल चर्च असेल किल्ले असेल जे असे असे अनेक प्रकारचे असेल काही पुरातन व खात्यात जे शोध लावलेली काही संस्कृती असेल शहरं असतील नगरे असतील तर इत्यास प्रसिद्ध आणि निसर्गरम्य स्थळे त्यानंतर प्राचीन कला निर्मितीची केंद्रे तीर्थक्षेत्र ज्याला म्हणतो आपण औद्योगिक आणि इतर प्रकल्प इत्यादींना भेटी देणे हे पर्यटनामागील मुख्य प्रेरणा असते आणि म्हणून निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित ज्या निसर्गातच निर्मात झालेल्या आहे आणि ज्या मानवाने त्यामध्ये काही बदल घडवून आणलेले आहे त्याला आपण मानवनिर्मित असं म्हणतो या गोष्टींमधले रम्यता आणि भव्यता प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा आज जगातल्या जगभराच्या पर्यटकांना असते आणि त्यामुळे हिमशिखरे ज्याला म्हणतात हिमालय म्हणा जम्मू काश्मीरसारखे परिसर म्हणा असे हिमशिखरे अनेक देशातले समुद्रकिनारे म्हणा आपल्या भारतातले समुद्रकिनारे म्हणा घनदाट जंगले असे उपेक्षित पर्यटन प्रदेशामध्ये पर्यटनात आले मग त्यांच्यावर दृक श्राव्य प्रसारमाध्यमातून कार्यक्रम तयार होऊ लागले पर्यटनाचे स्थानिक आता पर्यटनाचे प्रकार बघा किती प्रकार आहेत साधारणतः अंदाजे ढोबळ मानाने असे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाठ्यपुस्तक सांगितले की पर्यटनाचे स्थानिक प्रकार आता पर्यटनाचे स्थानिक म्हणजे काय एक्झाम्पल समजा आपल्या महाराष्ट्रामधले किंवा तुमच्या परिसरामधले मंदिर असेल मस्जिद असेल चर्च असेल काही प्राचीन शहरं असेल त्याला आपण स्थानिक म्हणतो म्हणजे पर्यटनाचे स्थानिक प्रकार म्हणतात आंतरराज्य म्हणजे राज्यातल्या राज्यातले हा एक पर्यटनचा प्रकार आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय हा एक पर्यटनाचा प्रकार आहे धार्मिक ज्याला म्हणतो आपण ऐतिहासिक आरोग्यपूर्वक विज्ञान कृषी नैमित्तिक क्रीडा पर्यटन असे ढोबळमानाने आपल्याला पर्यटन साधारणतः प्रकार पाहायला मिळतात आता त्यातला आपण बघूया की स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे काय आता हा प्रवास सुलभ असतो सोपा असतो कारण का सोपा असतो करतो देशातल्या देशात असल्याने यामध्ये भाषेची अडचण येत नाही किंवा चलनाच्या पैशांची अडचण येत नाही कागदपत्रांचा फारसा अडथळा त्या ठिकाणी नसो समज तुम्हाला वाटलं की हैदराबादला भेट जायला चार मिनारला वगैरे हैदराबादची असणारी फिल्म सिटी त्या ठिकाणी असेल मुंबईसारखी ऐतिहासिक वास्तू असेल हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे किंवा देशा आपल्या देशातल्या देशामध्ये मग आपल्या देशातल्या देशाला का आपल्याला भाषेची अडचण येते का नाही कारण आपल्या देशाची भाषा आहे राष्ट्रीय भाषा आहे ती हिंदी आहे आणि म्हणून आपल्याला भाषेची अडचण नाही आपल्या संपूर्ण देशाचं एकच चलन आहे चलनाची चलना अडचण येत नाही आणि आपल्याला उपलब्ध कागदपत्रांचा पुरवठा त्या ठिकाणी होतो त्यातून आपल्याला या, या स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये शक्यतो नव्यापैकी कोणत्याही प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी नसतो आणि विशेष म्हणजे हे पर्यटन आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे त्याचे आपण नियोजन करू शकतो कारण ते जवळ आहे देशातल्या देशात आहे राज्यातल्या राज्यात आहे आणि म्हणून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन हा एक पर्यटनाचा महत्त्वाचा प्रकार या ठिकाणी आपण समजून घेतला त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय पर्यटन आता आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे काय की जहाज रेल्वेच्या साहाय्याने जहाजाच्या साहाय्याने आणि विमानाच्या साहाय्याने याच्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे पूर्वीपेक्षा सोपं झालेलं आहे कारण आज तंत्रज्ञान पुढे गेलेले आहे अनेक साधने उपलब्ध झालेली आहेत टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहेत आणि आज दिल्लीसारखे जर आपल्याला ताजमहल ताजमहाल बघायला जायचं ता असेल तर आपण एकदा विमानात बसलो की अगदी दोन तासामध्ये दिल्लीला पोहोचतो पर्यटन आपण ताजमहाल बघू शकतो पुन्हा आपण येऊ शकतो म्हणजे याचा अर्थ होतो की जहाजाच्या साहाय्याने रेल्वेच्या साहाय्याने किंवा विमानाच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय देशातल्या देशात पर्यटन आपल्याला पूर्वीपेक्षा आज खूप खूप सोपं त्या ठिकाणी झालेलं आहे किंवा जहाजामुळे जर आपण बघितलं तर समुद्र किनाऱ्यावरचे देश जोडलेले गेलेले आहेत समुद्र मार्गाने जहाजाच्या मार्गाने आपण दुसऱ्या देशाला भेट देऊ शकतो सहज कमी वेळावर किंवा रेल्वेच्या रुळांनी सुद्धा युरोप जोडलेला आहे विमानांनी जगजवळ आलेलं आहे असे आणि आर्थिक उदारणीकरणानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्यांची आणि परदेशातून आपल्या भारतात येणाऱ्यांची संख्या आज खूप मोठ्या प्रमाणाने वाढत चाललेली आहे त्यातून त्यामध्ये पर्यटनांचा अभ्यास होतो ठिकाणांचा अभ्यास होतो विरंगुळा माणसाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होतो दर्शन त्या ठिकाणी होतं व्यावसायिक कामे किंवा बैठका करामदार अशा अनेक चित्रपटाचं चित्रीकरण यासारख्या का कामांसाठी देश विदेशामध्ये जाणाऱ्या पर्यटनाचे प्रमाण आज प्रचंड मोठे वाढलेले आले तुम्ही चित्रपट पाहता तर आपल्या देशातलं म्हणे किंवा परदेशातलं अनेक शूटिंग त्या ठिकाणी होत असतं आणि त्याच्या निमित्ताने देशामध्ये परदेशामध्ये विदेशामध्ये जाणाऱ्यांना येणाऱ्यांचं पर्यटनाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय पर्यटन हा दुसरा प्रकार आहे तिसरा प्रकार अतिशय छान आहे ऐतिहासिक पर्यटन आता ऐतिहासिक पर्यटन कशाला म्हणायचं की हा एक जगामधला संपूर्ण महत्वाचा पर्यटनाचा प्रकार आहे कारण का लोकांच्या इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल म्हणजे जाणून घेण्याची आणि लक्षात घेऊन ते ऐतिहासिक पर्यटनसाठी सहलीचे आयोजन केले ठिकाणी आज आजही ट्रॅव्हलच्या सहाय्याने विमानाच्या साहाय्याने जहाजाच्या साहाय्याने जगातल्या सा ऐतिहासिक स्थळांचं दर्शन घेणं कुतूहल जाणून घेणं ह्या गोष्टी आज करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित आपण बघितलं का असणाऱ्या किल्ल्यांवरती दुर्ग अभ्यासक दुर्ग म्हणजे किल्ल्यांचे अभ्यासक गोपाळ निळखंठ दांडेकर ज्याला आपण दुर्ग ब्रह्मण असं म्हणतो अशा यात्रा आयोजित करत असतात आणि म्हणून भारतीय पातळीवरती राजस्थानातले किल्ले महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित काही आश्रम असेल अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यदयामधली काही महत्वाचे स्थळं असेल अशा स्थळांना ऐतिहासिक ठिकाणांच्या सहलीचे आयोजन त्या ठिकाणी केलं जातं आणि याला म्हणतोय ऐतिहासिक पर्यटन असं म्हटलं जातं पुढचं आहे भौगोलिक पर्यटन आता काय भौगोलिक पर्यटन तुमच्या लक्षात आलं भौगोलिक शब्द आला म्हणलं की काय जमीन पृथ्वी नद्या नाले समुद्रकिनारे हे भौगोलिक गोष्टीमध्ये मोडतात आणि भौगोलिक पर्यटन हा एक पर्यटनाचा काय महत्वाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर यामध्ये भौगोलिक पर्यटनामध्ये काय आहे तर यामध्ये विविध भौगोलिक वैशिष्ट्ये निरीक्षणासाठी पर्यटन केले जाते मग अभयारण्य मग अभयारण्य कोणत्या प्रकारचे आहेत सूचीपर्णी आहेत जल की अनेक प्रकारचे आरण्याचे प्रकार असतात तुम्ही इतिहासामध्ये अभ्यासतात आणि मग ते अभयारण्य कशा प्रकारे आहेत कोणकोणत्या प्रकारचे जंगली प्राणी त्या ठिकाणी पाहायला मिळतात व्हॅली ऑफ फ्लावर्स जे उत्तराखंडमध्ये आहेत जे काही समुद्रकिनारे आपल्या देशाला लाभलेले आहेत भौगोलिक काही वैशिष्ट्यपूर्ण स्थळे ज्याला आपण लोणार सरो सरोवर असं म्हणतात तर मी भूगोलामध्ये ते बघितलं आहे की त्याच्यावरती काही अस त्या ठिकाणी पडल्यात आणि प्रचंड मोठा खड्डा त्या ठिकाणी पडलेला आहे ते लोणार सरोवर निघोज येथील राज रांजन खळगे ज्याला म्हणतात ते पाण्याने वाहत वाहत असल्यामुळे ते रांजन खळगे निर्माण झालेले आणि मग याचा समावेश हा भौगोलिक पर्यटनामध्ये होतो मग यातील अनेक स्थळांमधील निसर्गाचे अवलोकन करावे अभ्यास करावा या इच्छेपोटी अभ्यासापोटी कुतूहालापोटी अनेक पर्यटक तिथे जातात येतात त्याचा अभ्यास करतात आणि म्हणून भौगोलिक पर्यटन हा एक पर्यटनाचा महत्त्वाचा प्रकार है। जी ले ले आहे जे व्हॅल्यू ऑफ फ्लावर्स याचं एक छायाचित्र तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे त्यानंतर एक म्हटलं की माहिती करून घ्या की जगभरामधील विविध समाजातले लोक अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत तुम्हाला माहिती आहे आजही आपल्या भारतातले लोक जगामध्ये अनेक देशांमध्ये स्थायिक झालेले विखुरलेले आहेत म्हणजे कामाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने आज कोविडच्या काळात मी बघितलं असेल की आपल्या देशातले अनेक मुलं परदेशामध्ये शिक्षणासाठी गेलेले आहेत अनेक देशांमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल आपण त्यांना या कोविडच्या नाईन्टीनमुळे विमानाने पुन्हा आपल्या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला म्हणजे जगभरातील विविध समाजातले लोक अनेक ठिकाणी विखुरलेले आहे आणि त्यांच्यामध्ये प्रचलित असलेल्या पुरातन कथा आणि त्या पुरातन कथांशी जोडली गेलेली भौगोलिक स्थळे त्यामुळे त्यांच्यातील एकात्मतेची भावना टिकून राहते आणि त्या स्थळांना भेट देण्यास महत्व येते यातून धार्मिक पर्यटनाची सुरुवात होते ज्याला आपण चारधाम असं म्हणतो बातील बारा ज्योतिर्लिंग असं म्हणतो आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही ज्योतिर्लिंग आहेत दुसऱ्या राज्यांमध्ये काही ज्योतिर्लिंग आहेत असे बारा ज्योतिर्लिंग तुम्हाला माहिती आहेत आणि मग यामधले बहुसंख्य ठिकाणी लोकांची सोय हो। व्हावी म्हणून पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांनी काय केलं आपले व्यक्तिगत गंगाजळीतून लोक उपयोगी त्या ठिकाणी कामी केले आहे इतिहास आपण पाठीमागे बघितलेला आहे तर असा एक भौगोलिक पर्यटनचा प्रकार आहे पुढचा प्रकार आहे आरोग्य पर्यटन आणि आजही तुम्ही बघितलं की आरोग्य पर्यटन किती महत्त्वाचं आहे कारण भारतातली वैद्यकीय सेवा आणि सुविधा पाश्चात्यांच्या मते स्वस्त आणि दर्जेदार आहेत आज अमेरिकेसारख्या देशामध्ये जर्मनीसारख्या फ्रान्ससारख्या देशामध्ये अनेक आरोग्य सुविधा आहेत पण त्या ठिकाणी प्रचंड खर्च त्या ठिकाणी येतो आणि म्हणून आजची अशी परिस्थिती आपण बघितली की काही देशातले अनेक लोक आपल्या देशामध्ये काही महत्त्वाचे काही आजार असेल तर त्याच्या ऑपरेशनसाठी निदानासाठी आपल्या देशामध्ये येतात आणि येण्याचं कारण काय की भारतामध्ये आरोग्य जी आहे ती स्व जी सेवा आहे ती स्वस्त आहे आणि दर्जेदार आहेत आणि याच कारणामुळे परदेशी लोक आपल्या भारतामध्ये येऊ लागलेले आहेत आणि म्हणून भारतात दुसरा एक प्रका भाग आहे की मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध हो आजही तुम्ही गोव्यासारख्या ठिकाणी बघितलं तर परदेशातले अनेक पर्यटक त्या गोव्याच्या किनारी येतात का येतात तर युरोपीय खंडातले अनेक युरोपीय लोक आपल्या भारतामध्ये आपल्या गोव्यातल्या जवळच्या राज्यांमध्ये गोव्यामध्ये समुद्रकिनारी येतात का की त्यांना सूर्यप्रकाश हवा असतो आणि सूर्यप्रकाश तुम्ही विज्ञानामध्ये शिकला की माणसाच्या जीवनासाठी किती महत्वाचा आहे आरोग्यासाठी म्हणून भारतामध्ये मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यामुळे त्याचा लाभ घेण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने कितीतरी लोक आपल्या भारतामध्ये येतात आणि योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी आप परदेशी पर्यटक आपल्या भारतामध्ये येतात पुढचं आहे पर्यटनचा प्रकार म्हणजे कृषी पर्यटन जे आपल्या खूप परिचयाचं आहेत कारण आज आपण बघितलं की आपण शहरामध्ये वाढतो तुम्ही पण शहरामध्ये शिकतात काही ग्रामीण भागातले मुलं आहे त्याच्यामुळे कृषी पर्यटन म्हटलं त्यांच्या लक्षामध्ये येतं शेती म्हणा शेतीवर आधारित उद्योग म्हणा व्यवसाय म्हणा परंतु शहरी संस्कृतीमध्ये वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्या कृषी पर्यटन एक अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आलेला आहे आजही तुम्ही बघितलं की आपल्या विद्यालयातर्फे काही फार्म असेल शेती फार्म असेल तिथं सली आयोजित केली जातात त्याच्याने काय की शेतीची ओळख व्हावी शेतीवर आधारलेले उद्योगांची व्यवसाय शेतीमधल्या पिकांची ओळख त्या ठिकाणी व्हावे आणि म्हणून शहरी संस्कृतीमध्ये वाढलेल्या आणि कृषी जीवनाची अजिबात माहिती नसलेल्या कृषी पर्यटन हा एक प्रकार अलीकडच्या काळाने झपाट्याने विकसित झालेला आहे पुढं आलेला आहे आणि त्याचा अनुभव तुम्ही सहलीच्या रूपाने घेतलेला आहे अलीकडे भारतीय शेतकरी दूरवरच्या कृषी संशोधन केंद्र कृषी विद्यापीठे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये राऊशी कृ कुर, राऊरी कृषी विद्यापीठ आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे त्यामध्ये शेतीवरती अनेक अन्नधान्यावरती संशोधन त्या ठिकाणी केलं जातं इस्रायलसारखा देश बघितला तुम्ही अतिशय कमी पानावर कमी पाण्यावरती शेती करण्यामध्ये तो आज जगामध्ये अग्रेसर आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीच्या क्षेत्रामध्ये अभिनव म्हणजे आता नवीन नवीन प्रयोग द्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे देश यासारख्या ठिकाणांना शेती यासारख्या ठिकाणांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी भेट देऊ लागले आजही आपल्या भारतामधून पुणे शहरामधून आपल्या महाराष्ट्रातून अनेक शेतकरी सरकार त्यांच्यासाठी सहल आयोजित करतं सारख्या देशामध्ये का? का की इथल्या शेतकऱ्यांना इस्रायल सारख्या देशामधलं जे तंत्रज्ञान आहे जे टेक्नॉलॉजी आहे शेतीच्या बाबतीमध्ये त्या तंत्रज्ञानाची शेतीच्या बाबतीतली संशोधनाची माहिती त्या शेतकऱ्यांना व्हावी म्हणून शेतकऱ्यांसाठी सरकार त्या सहलीचं आयोजन त्या ठिकाणी करतं आणि ती माहिती शेतपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते म्हणजे त्याला आपण कृषी पर्यटन असे एक म्हणतो आता पुढचा पर्यटनाचा प्रकार आहे क्रीडा पर्यटन तुम्ही म्हणतात काय क्रीडा प्रकार क्रीडा पर्यटन तर तुम्हाला माहिती आहे अनेक प्रकारचे खेळ क्रीडा पर्यटन हा आपल्या आजच्या विसाव्या शतकातला एक नवीन उदयास आलेला प्रकार आहे सुरुवात झालेली कारण का अनेक प्रकारचे क्रिकेट तुम्हाला सगळ्यांचा आवडीचा खेळ क्रिकेट असेल हॉलीबॉल असेल ऑलिम्पिकचे खेळ असेल कुस्तीसारखे खेळ असेल बुद्धिबळ सारख्या स्पर्धा असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्पर्धा असेल तर यामध्ये भारतीय पातळीवरती हिमालयीन कार रॅली आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र पातळी महाराष्ट्र केसरी कृती कृषी सॉरी कुस्तीच्या स्पर्धा असतात सर्, यासारख्या अनेक प्रकार त्या ठिकाणी मग त्यातून अनेक कुस्तीची आवड असणारे लोक ती महाराष्ट्र केसरी कृषी कुस्ती स्पर्धा पाहिल्या जातात आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने होतात अनेक लाखो लोक तिथे ते क्रिकेटचे सामने पाहिले जातात त्यातून तो पर्यटनाचा व्यवसाय होतो म्हणजे क्रीडे क्रीडा पर्यटन आणि हा एक प्रकार त्यामध्ये आहेत अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात तर क्रीडा पर्यटन हा एक महत्त्वाचा पर्यटनाचा प्रकार मानला जातो पुढे आहे नैमित्तिक पर्यटन तर नैमित्तिक पर्यटन म्हणजे काय की माणूस पर्यटनासाठी कारणे शोधत असतो चला आता खूप दिवस झाले आपण कुठेतरी एखाद्या गडाला भेट देऊया कृषी पर्यटनाला भेट देऊया एखाद्या क्रीडा खेळाला भेट देऊया अशा अनेक गोष्टीमध्ये माणूस पर्यटनाने काही ना काही कारणे शोधत असतो आणि म्हणून एकविसाव्या शतकाचा जर आपण अभ्यास केला तर अशा अनेक संधी आज उपलब्ध झालेल्या आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो दहावीनंतर सुद्धा नंतर तुम्हाला पर्यटन क्षेत्रामध्ये एक संधी व्यवसाय नो रो, 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 रोजगार तुम्हाला उपलब्ध होण्याची खूप संधी चान्सेस आहेत आता जगभरामधील विविध दे देशांमध्ये फिल्म फेस्टिवल होतात संमेलनं होतात आंतरराष्ट्रीय पुस्तकांचे प्रदर्शन होतं आणि अशा कारणासाठी लोक एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हे पर्यटन बघण्यासाठी जातात त्याला आपण नैमित्तिक पर्यटन असतो महाराष्ट्रामध्ये साहित्य रसिक दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जातात आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुण्या शहरामध्ये सुद्धा अनेक अखिल मराठी साहित्य संमेलन भर भरलेले आहेत त्या संमेलनात तुम्हाला सुद्धा भेटी देण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे तर अशा प्रकारे नैमित्तिक पर्यटन हा एक पर्यटनाचा प्रकार त्या ठिकाणी मानला जातो त्यानंतर पर्यटनाचा पुढचा मुद्दा महत्वाचा आहे की पर्यटनाचा विकास आता पर्यटनाचा विकास म्हणजे काय की देशी आणि परदेशी म्हणजे आपल्या देशातले आणि दुसऱ्या देशातले पर्यटकांचे उद्बोधन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण का की पर्यटकाची वाहतूक आणि सुरक्षितता आणि प्रवासामध्ये मिळणाऱ्या सुखसोयी आणि उत्तम दर्जाच्या निवासस्थानाची उपलब्धता प्रवासात स्वच्छतागृहाच्या सुई ह्या गोष्टींना पर्यटनामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे कारण जर पर्यटनास सुरुवात झाल्यानंतर लोकांना ज्या ठिकाणी जायचे ते प्रवासाची साधनं उपलब्ध पाहिजे तिथं गेल्यानंतर निवासाची चांगली छान प्रकारे सुविधा उपलब्ध पाहिजे तिथे परिसर स्वच्छ पाहिजे स्वच्छता ग्रहाची सोय पाहिजे या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देणे आवश्यक आहे तर पर्यटनाचा चांगल्या प्रकारे व्यवसाय वाढू शकतो आणि म्हणून यामध्ये दिव्यांग पर्यटकांच्या गरजेकडे सुद्धा विशेष लक्ष देणं आवश्यक आहे कारण काही समजा काही दिव्यांग असतात हाय हात नसतात पाय नसतात मग अशा ठिकाणी काही पर्यटकांना इच्छा असते ते जातात पण तिथे त्यांना ते पर्यटन ते स्थळं पाहण्याची व्यवस्थित सोय असणं अपेक्षित आहे आणि म्हणून दिव्यांगसारख्या अपंगसारख्या पर्यटकांच्या ज्या गरजा आहे त्या गरजांकडे सुद्धा विशेष लक्ष पुरवणं आज आवश्यक आहे ऐतिहासिक वारशाचं जतन करणं संवर्धन करणं ही काही काळा ही काळजी घेणं आवश्यक आहे आवश्यक आहे नाही गरज आहे कर्तव्य आहे कारण ऐतिहासिक वारशांच्या स्थळांचं विद्रुपीकरण करणं हे अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे ही खूप खऱ्या खऱ्या अर्थाने खूप दुर्दैवी गोष्ट आहेत की अनेक लोक विद्यार्थी पर्यटनाच्या ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणी भेट दिल्या जातात पण त्या ठिकाणी त्याचं एक आपली एक राष्ट्रीय संपत्ती ऐतिहासिक ठेवा आहेत मग आपल्याच राष्ट्रीय संपत्तीचं आपण विद्रुपीकरण करणं कितपत योग्य आहे म्हणजे आपण आपल्या पायावरती पायाचं दगड पाडून घेणं म्हणतो म्हणजे आपणच आपलं नुकसान करून नु, घेणं असा त्याचा अर्थ होतो आणि मग ऐतिहासिक वारशांच्या स्थळांचं विद्रुपीकरण करणं भिंतीवर मजकूर लिहिणं किंवा झाडांवरती कोरणं काहीतरी विचित्र लिहिणं जुन्या वास्तूमध्ये भडक रंगामध्ये रंगवणं किंवा परिसरस्थळी सुविधांचा अभाव असे ज्या योग्य अस्वच्छता वाढते त्याला तुम्ही आम्ही जबाबदार आहात पण त्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण सुधारलं पाहिजे या गोष्टी आपण टाळायला हव्यात किंवा कोणाकडनं चुका झाल्या तर त्या आपण प्रेमानेच सांगायला पाहिजे की राष्ट्रीय संपन्नी ऐतिहासिक आहे तिचं विद्रुपीकरण हो करणं नाही तिचं महत्त्व त्या ठिकाणी प्रत्येकाला कळायला पाहिजे इतरांनाही सांगितलं पाहिजे आणि म्हणून ऐतिहासिक वारशांच्या जतनासाठी आपणास काळजी घेणं आज आवश्यक आहे त्यानंतर जागतिक स्तरावरील पर्यटनाच्या महत्वाच्या भाषांमध्ये माहि माहिती पुस्तिका मार्गदर्शिका काशे इतिहासविषयी पुस्तके उपलब्ध करून गरजेचं आहे तुम्हाला युरोपला जायचंय युरोपचा नकाशा तुमच्याकडे उपलब्ध पाहिजे तो उपलब्ध होतो म्हणजे आज तंत्रज्ञानाचा जर आपण अभ्यास केला तर सगळ्या गोष्टी आपल्याला गु गुगलवरती सर्च करतात नकाशा सहाय्याने आपल्याला ते करतात मार्ग विमान मार्ग हवाई मार्ग जहाज मार्ग हे सगळ्या गोष्टी आपल्याला नकाशाच्या सहाय्याने उपलब्ध त्या ठिकाणी होतात काही मार्गदर्शिका त्या देशामध्ये कोणते कोणत्याचे ठिकाणं आहे कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या प्रकारचे पाहणी हे स्वतंत्र त्यावरती पुस्तकं लिहिले गेलेले आहेत माहिती पुस्तिका आहे मार्गदर्शिका आहे नकाशक आहे आणि म्हणून ही सगळी इतिहास विषयक पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे आहेत कारण आणि पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणाऱ्या वाहन चालकांचे दुभाषाचे प्रशिक्षण देणे आहेत तुम्ही युरोपमध्ये गेलात युरोपीय भाषा तुम्हाला माहित नाही परंतु तिथं युरोपीय भाषा समजणारी आपली इंग्रजी भाषा समजणारी हिंदी भाषा समजणार ज्याला आपण दुभाषक असं म्हणतो असे दुभाषक निर्माण करणं त्यांना प्रशिक्षण देणं त्यांना मार्गदर्शन म्हणून काम करणं हे गोष्टी या ठिकाणी आपल्याला करता येईल त्यानंतर आहे ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन आता ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन ह्या गोष्टी करणं फार महत्वाचं आहे ते आपलं काम आहे आणि नुसतं काम नाही तर आपल्यापुढे एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे की ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करणं हे एक मोठे आव्हान आहे आव्हान आहे मोठे मी वारंवार सांगतो आहे त्या आव्हानाला आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचं आहे ते आपलं एक संवर्धन करणं सर्वांचं कर्तव्य आहे कारण ते एक राष्ट्रीय संप संपत्ती आहे आणि अशा राष्ट्रीय संपत्तीचं ऐतिहासिक स्थळांचं जतन करणं संवर्धन करणं हे एक आपल्या सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे आणि आपल्या देशाला प्राचीन मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभले आहे म्हणजे प्राचीन स्थळं आहेत मध्ययुगीन काळातली ठिकाणं आहेत अर्वाचीन काळातल्या ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभलेला आहे त्याचबरोबर आपल्या देशामध्ये नैसर्गिक समृद्धीचाही वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि या वारशाचे नैसर्गिक आणि मानव निर्मित ज्याला म्हणतो अशा दोन प्रकारचे वारसा असतो जो निसर्गाने निर्माण केलेला आहे आणि जो मानवाने निर्माण केलेला आहे आणि म्हणून संपूर्ण जगात गौरवलेली गेलेली काही महत्त्वाची स्थळे आपल्या भारतात आहे की जगामध्ये ते माहिती आहेत जगातली सात आश्चर्यापैकी तुम्हाला माहिती की ताजमहल जो तो दिल्लीमध्ये आहेत आणि जंतर मंतर वेधशाळेच्या बरोबरने महाराष्ट्रामधलं अजंटा विरुळ घारापूरची लेणी छत्रपती शिवाजी महाराजांचं रेल्वे स्थानक मुंबईला असलेलं पश्चिम घाटामधलं आपल्याच जवळ असलेलं साताऱ्याला कास पठार तुम्ही बघतायत ही ऐतिहासिक वारसा स्थळं आहेत आणि म्हणून अशा ऐतिहासिक वारसं त्याचं पाठ्यपुस्तकाचं तुमचं कास पठारचं चित्र पण या ठिकाणी दिलेलं आहे जतन करना, करना ही ऐतिहासिक वारसा स्थळ आहेत आणि या ऐतिहासिक वारसास्थळांचं जतन करणं या जागतिक वारसास्थळांना भेटी देण्याची इच्छा जगभरातील पर्यटकांना असते आज काही कारणामुळे पर्यटन व्यवसाय थोडा स्तब्ध झालेला आहे त्याला कारण म्हणजे कोविड नाईन्टीन ही सगळ्याला आपल्याला माहिती आहे आणि मग अशी ही वारसास्थळं बघण्यासाठी देशातल्या आपल्या देशातल्या किंवा आपल्या देशातून परदेशात परदेशातून आपल्या देशामध्ये अनेक हजारो लोक येत असतात जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतातील एखाद्या स्थळांची निवड झाली की आपली छाती अभिमानाने फुगून फुगून येते का अरे वा आपल्या देशामध्ये अनेक पर्यटन येत आहेत गोव्यासारख्या ठिकाणी ताजमहाल बघायला येत आहेत कास पठार बघायला येत आहेत विरुळ अजेटांच्या लेणी बघायला येतात आणि म्हणजे आपल्या भारतीयांच्या दृष्टीने काय अभिमानाची गोष्ट आहे आणि ज्यावेळेस परदेशातले लोक आपल्या देशामध्ये भेटायला येतात पर्यटन म्हणून येतात त्यावेळेस आपल्याला एक अभिमान वाटतो परंतु जेव्हा आपण सहलीच्या निमित्ताने अशा ठिकाणी जातो तेव्हा आपणास काय काय चित्र दिसते स्थळांच्या परिसरामध्ये पर्यटक खडून खराब करतात रेगा ओढतात रेषा ओढतात काहीतरी विचित्र लिहितात कोळशानी नाव आपली नावे लिहितात चित्रे काढतात आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या देशाच्या प्रतिमेवरती होतो कारण जगातले अनेक पर्यटन आपल्या देशामध्ये येतात आणि त्यांना जर अशी ऐतिहासिक वास्तू खाण खराब अस्वच्छ रेगोट्या ओढलेल्या विचित्र चित्र, चित्र काढलेले असे जर त्या भिंतीवर दिसलं त्या वास्तूवर दिसलं तर काय होईल रे मुलांना तर जगातले पर्यटक म्हणते अरे काय काय अवस्था आहे भारतामध्ये आणि म्हणून ती होऊ नये म्हणून आपल्याला प्रत्येकाचं काम आहे ऐतिहासिक स्थळांचा संवर्धन करणं जपणूक करणं आणि म्हणून पर्यटन स्थळाच्या जतनासाठी पुढील काही निश्चय करणे आवश्यक आहे काय मी शपथ घेतली पाहिजे आपण की मी हे देशाचा नागरिक आहे सुजान व्यक्ती आहे सुजान मुलगा आहे म्हणून मी काय केलं पाहिजे मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखील कचरा टाकणार नाही कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे विद्रुपीकरण करणार नाही स्वतःही करणार नाही दुसऱ्यालाही करून देणार नाही दुसऱ्याने चूक केली तर त्याला समजून सांगेल हे आपलं प्रत्येकाचं निश्चय करणं काम आहे त्यातून आता पुढे आपल्याला बघायचं आहे का पर्यटन आणि अतित्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी तुम्ही पुढे सुद्धा या व्यवसायामध्ये तुम्ही पर्यटन व्यवसायामध्ये जाऊ शकतात अनेक ट्रॅव्हल्स आहेस त्यामुळे तुम्ही व्यवसाय करू शकता पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो होऊ शकतो नाही आहेच जर आपण व्यवस आपण त्याकडे व्यावसायिक व्यावसा पद्धतीने लक्ष दिले तर कायमस्वरूपी आपल्याला व्यवसाय आहे यात नाविन्य प्रयोग प्रयोग करण्याची संधी प्रचंड आपल्याला आहे मग पर्यटनामुळे काय काय फायदे होतात खूप फायदे होता। पर्यटनामध्ये अनेक लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतात समजा एखादा गडकोट किल्ला असेल तिथे अनेक लोक आपलं खाण्यापिण्याचे छोटे हॉटेल मोठे हॉटेल असे सादर करतात निवासस्थानीची व्यवस्था करतात अनेक दुकाने त्या ठिकाणी असतात आणि त्यातून लोकांना रोजगार मिळतो म्हणजे पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात पर्यटना परदेशी पर्यटकांनी विमानतळा पाहून ठेवण्याआधीपासून तर तो भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्याची सुरुवात होती कारण त्या पर्यटनाच्या साहाय्याने देशात त्या देशातलं चलन आपल्या देशामध्ये येतं आपल्या देशातल्या काही वस्तू ते खरेदी करतात त्यातून आपल्या देशाला चलन त्या ठिकाणी मिळतं आणि म्हणून त्याने भरवलेला काही व्हिसा फी मळी कारण आपल्या देशामध्ये यायचं तर पैसे भरावं लागतात विसा काढावा लागतो त्यातून महसूल मिळतो प्रवास खर्च हॉटेलमध्ये राहणं तिथे रोजगार मिळतो खाणं पिणं दुभाषाची मदत त्यांना रोजगार मिळतो वर्तमानपत्राचा खप वाटतो संदर्भ असायच ते विकत घेतात आठवणून काही स्थानिक वस्तू त्यांना मिळतात ते ते घेतात आणि आपल्या माहितीशी ते जाई जाईपर्यंत तो या सगळ्या गोष्टी पर्यटक करत असतो मग याचा अर्थ पर्यटक व्यवसायातून खूप रोजगाराच्या संधी मिळतात व्यवसायाच्या संधी मिळतात हे आता आपल्याला शिद्धच झालंय ते आपण बघतोयच आज म्हणून पर्यटन केंद्राच्या परिसरामध्ये बाजारपेठांचा विस्तार होतो तेथील उद्योग हस्त उद्योग किंवा काही उद्योग यांचाही विकास होतो आणि त्या वस्तूंची खरेदी विक्रीत वाढ होते स्थानिक खाद्यपदार्थ तेथील काही हस्तक कौशल्याच्या वस्तू अनेक काही पर्यटक आवडीने खरेदी करतात त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होते त्यांचे पोटापाण्याचे प्रश्न त्या ठिकाणी होतात ह्याही सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला या पर्यटनाच्या व्यवसायातल्या महत्त्वाच्या संधी आहेत ज्या संधी होत्याला उपलब्ध होतात आणि म्हणून महाराष्ट्रातील पर्यटनांचा विकास महाराष्ट्र हे पर्यटनच्या दृष्टीने अतिशय वैभवशाली लाभलेलं आपलं राज्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये वेरुळ लेणी बघा ना घराकोळी एलिफंटाची लेणी बघा कीर्ती कीर्तीची लेणी आहेत विज वेरुळ लेणीमध्ये तुम्ही तिथं चित्र बघा ती चित्र इतकी सुंदर काढली की त्यांना जो नैसर्गिक रंग दिलेला आहे तो आज आहे तसाच टिकून आहे म्हणा पंढरपूर शिर्डी शेगाव तुळजापूर कोल्हापूर नाशिक पैठण ही तीर्थक्षेत्र आहेत त्र्यंबकेश्वर आपल्याजवळ असलेलं देहू आळंदी जेजोरी असे अनेक देवस्थाने हाजी मलंग नांदेड येथील गुरुद्वारा मा मुंबईचे माऊंट मेरी चर्च महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण पाचगणी खंडाळा लोणावळा माथेरान चिखलदरा काही थंड हवेची ठिकाणं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोयनानगर जायकवाडी को प्रकल्प भाटघर धरणं मुट सांग, आहे मोठमोठी चंद चांदोली धरण दाजीपूर सांग सांग्रेश्वर तांडोबाई अभयारण्य आपल्या महाराष्ट्रामध्ये पर्यटनाची महत्त्वाची स्थळे म्हणून आहेत आणि म्हणून याचा विचार करून आपल्या महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची स्वतंत्र स्थापना केलेली आहे आणि आज आजही मी ते पर्यटनाच्या दृष्टीने अनेक उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी निर्माण करत असतात आणि त्यामुळे पर्यटनाच्या विकासाला चालना मिळते आणि या मंडळातर्फे राज्यात सत्तेचाळीस ठिकाणी पर्यटन निवासाची सोय केलेली आहे त्यात सुमारे चार हजारहून अधिक पर्यटकांच्या निवासाची सोय होते आणि आणि तसेच अनेक खाजगी व्यावसायिकही त्या व्यवसायात उतरलेले आहेत तर आपल्या भारतातलं पहिलं आगलं आगळ्या पुस्तकांचं गाव तुम्हाला की महाबळेश्वर इथे जवळच साताराच्या पुढे गेलं की महाबळेश्वर तिथे भिलार नावाचं एक गाव आहे आणि निसर्गरम्य छान असं ठिकाण आहे ते गाव खेडेगाव आहे स्ट्रॉबेरीचा तिथे छान असा शेती व्यवसाय तिथे केला जातो आणि या पुस्तकांच्या गावात तिथं प्रचंड ग्रंथालय लाखो पुस्तकं उपलब्ध आहेत आणि म्हणून बिलार हे पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं बिलार आणि या पुस्तकांच्या गावामध्ये अनेक पर्यटकांसाठी पुस्तके आहेत वाचन चळवळ वाढावी मराठी भाषेतले नवे जुने लेखक संत साहित्य कथा कादंबरी कविता ललितलेख चरित्रे आत्मचरित्रे स्त्रीसाहित्ये क्रीडा साहित्य यांच्या फुललेल्या बाहेार विश्वात तुम्ही वाचन आनंद घ्यावा यासाठी महाराष्ट्र तिथे मोठा वाचन प्रकल्प सुरू केलेला आहे म्हणून भिलार हे पुस्तकाचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलात तर जरूर या भिलार गावाला म्हणजेच पुस्तकाच्या गावाला तुम्ही भेट द्यायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो असा हा आपला या ठिकाणी एक पर्यटन आणि इतिहास जो आपला इतिहास राज्यशास्त्रामधला जो आठवा घटक आहे ह्या ठिकाणी आपण बघितलेला आहे हा घटक तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार अभ्यासून घ्या समजून घ्या त्या कालची श्रद्धा सोडा आणि तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही सबक्राई करायला मात्र अजिबात विसरू नका थँक्यू धन्यवाद